काय घोटाळा आहे आणि काय सांगायला आहे? हा घोटाळा म्हणजे भरती घोटाळा महामेट्रोचा, जो आम्ही याच्या पहिलेही घेतला, ते वेगवेगळ्या भरती कशा केल्या त्याच्यावर होतं. पण आज सगळ्यात मोठ्या पोस्टवर, एचआर सारख्या पोस्टवर एम पी सिंग नावाच्या अधिकाऱ्याला खालच्या पदावरून वरच्या पदावर या फक्त 3 वर्षामध्ये कसं घेऊन गेलं याचं हे उदाहरण आम्ही आता तुमच्या समोर मांडलं आहे. याच्यामध्ये जे एक्स एमडी होते त्यांनी या माणसाला कसं काय त्या पदावर नेऊन ठेवलं त्याच्याबद्दल आजची प्रेस कॉन्फरन्स होती. ज्या माणसाचा क्वालिफिकेशन नाही आहे, जो माणूस जे एमबीएची डिग्री पाहिजे ती डिग्री नाही आहे, तरी त्या माणसाला आज या पदावर ठेवलाय. ज्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे होतं ते सुद्धा एक्सपिरियन्स नसताना सुद्धा एम पी सिंग नावाच्या माणसाला या ठिकाणी अपॉइंट केलेलं आहे. म्हणून आमची ही मागणी आहे की ताबडतोब त्याला तिथनं काढावं, त्याच्यावर इन्क्वायरी बसवावी आणि त्याला हे पद कसं मिळालं याची चौकशी करावी. यामध्ये पैशाचा गैरव्यवहार झालेला आहे असं वाटतं का? बिना पैशाच्या गैरव्यवहाराने हे होऊ शकत नाही. आणि लाखो रुपयाचा गैरव्यवहार झालेला. आज एचआर डिपार्टमेंट हा प्रत्येक ठिकाणी पैशाचा गैरव्यवहार झाल्याशिवाय नोकऱ्या देतच नाही. आणि म्हणूनच त्याला एचआर डिपार्टमेंट म्हणतात. त्याच्यातनं पैसे जमा करायचे, लोकांकडनं 20-25-25-50-50 लाख रुपये एका पोस्ट करता घ्यायचे आणि त्यांना असं आळवती त्या अपॉइंट करायचं, हेच काम एचआर डिपार्टमेंटचं आहे. आपल्या नातेवाईकांना कसं नोकरी द्यायची हेच काम एचआर डिपार्टमेंटचं आहे. म्हणून आमची मागणी आहे की यांनी जितक्या लोकांना तिथं नोकरीला लावले असतील त्यांची सगळ्यांची इन्क्वायरी करावी, क्वालिफिकेशन त्यांचं बघावं, त्यांना एक्सपिरियन्स आहे की नाही ते बघावं, नाही तर त्या सगळ्या लोकांना महामेट्रो मधून काढावं अशी आमची मागणी.